हे अमुचे आई हे रूप देवीच हे शक्तीच हे रूप भक्तीच शिवाई देवीच जगदंबे महालक्ष्मी दे आम्हा दान सर्वदा वाढो या देशाची शान अभिमानाने गाऊ आई तुझे गान हे देवी शिवाई हे अमुचे आई 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 माजी नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील शिवाई नगर परिसरामध्ये गेल्या 32 वर्षांपासून सार्वजनिक नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो. दरवर्षी या ठिकाणी विविध कलांचा संगम होतो. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर शिवाई नगरचा हा उत्सव म्हणजे कलेचा मंच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी अबालावृद्धांपासून सगळे या संपूर्ण उत्सवामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने सहभागी होत असतात. या निमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात येतं. काल या ठिकाणी फॅन्सी ड्रेस स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये परिसरातील लहान मुलं त्याचप्रमाणे महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेतील सभागृह नेते श्री नरेश म्हस्के, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिली. खऱ्या अर्थाने देवीच्या उत्सवाची परंपरा जपणारा हा नवरात्रोत्सव आहे. सुधाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणारा नवरात्रोत्सव. ठाण्याला यापूर्वी दोनच नवरात्रोत्सव माहीत होते, ते म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलेला टेमीनाकाचा नवरात्रोत्सव आणि सुधाबाईंचा नवरात्रोत्सव. हल्ली बऱ्याच ठिकाणी नवरात्रोत्सव सुरू आहेत, परंतु देवीला आणि देवीच्या सजावटीला महत्त्व न देता फक्त दांडियाला महत्त्व दिलं जातं. परंतु देवी म्हणजे काय, देवीचं रूप म्हणजे काय, डेकोरेशन म्हणजे काय, एक खऱ्या अर्थाने बघण्याकरता जर कुठला उत्सव असेल तर सुधाबाईंचा नवरात्रोत्सव आहे. या नवरात्रोत्सवाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. शिवाई नगर म्हणजे सुधाबाई. आणि मला असं वाटतं की या सर्व परिसरामध्ये सर्वप्रथम देवी जर बसवली असेल तर सुधाबाईंनी बसवली आहे आणि त्याचं पावित्र्य सतत कायम ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे. मी असं कुठलंही वर्ष नाही की मी आणि माझा परिवार या ठिकाणी या देवीचा आशीर्वाद गेल्याशिवाय घेतल्याशिवाय पुढे जातो. एक चांगली शक्ती या ठिकाणी आहे, जागरूकता आहे, एक चांगला विश्वास ठेवण्यासारखा आहे. आणि माझा जो अनुभव आहे, किती दुःख आली तरी देवीचा आशीर्वाद सतत कायम राहतो. आणि आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रात अनेक अडचणी येतात, पण त्याच्याही पुढे आम्ही जाऊन आजपर्यंत याच्या लोकसेवेमध्ये कायम आहोत. आणि ही सर्व फक्त देवीची इच्छा आहे, त्याचा आशीर्वाद आहे. मी सुधाबाई चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला, त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळीला, जे आयोजक आहेत, जे खऱ्या अर्थाने मनापासून ते आयोजन करतात या सर्वांचं आणि त्याचा लाभ संपूर्ण जनतेला या ठिकाणी मिळतो, त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करीन. अशाच प्रकारचा उत्साह कायम ठेवा, अशाच प्रकारचा तुम्ही नागरिकांना संधी द्या आणि देवाचं पावित्र्य काम ठेवण्याचं कायम करा. धन्यवाद. देवीकडे मागितलं की सर्वांना सुख शांती आणि ऐश्वर द्या एवढंच सांगितलं. तुम्ही माझा व्ह्यू पत्रकाराच्या प्रमाणे विचारला, पण मी इथे नेहमी एक परिवार म्हणून येतो. मी देशात कुठे जरी असलो तरी नवरात्रीला दोन दिवसासाठी का असेना, पण मी शिवाईनगरमध्ये येतो. एक तर माझी आस्था आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुधाबाईंचं प्रेम. आणि फक्त सुधाबाईच नाही, म्हणजे दुबईवरनं मित्र, कलकत्त्यावरनं मित्र, गोव्यावरनं मित्र, सगळी मित्रमंडळी दोन वेळा जमा होतात मुंबईमध्ये आणि आम्ही सगळ्यांना भेटतो. एक सुधाबाईचा वाढदिवस असतो तेव्हा आणि दुर्गादेवीला नवरात्रीला. आणि एक आता हे इलेक्शन्स आहेत 5 राज्यात, भयानक हेवी शेड्यूल होतं, पण मी ठरवलं होतं की 2 दिवसासाठी का, 1 दिवसासाठी का जायचं, पण जायचं. कारण एक आस्था आहे, असं वाटतं की शिवाईनगरची देवी पावते आणि मला तरी पावत आलेली आतापर्यंत. कारण वर्षानुवर्ष आलो, माझे मित्र तसेच आहेत, सगळी मित्रमंडळी तशीच आहेत. देवानी देवीनी त्यांना भरपूर दिलेले आहेत, सुखी आहेत, समृद्ध आहेत. सगळ्यांचं म्हणजे आजच्या वेळेला जर पाहायचं असलं तर सगळ्यांचं स्वास्थ्य म्हणजे शरीर निरोगी आहे, सगळे सुखी आहेत. त्यामुळे वाटतं नाही, या देवीच्या या नवरात्री तिथे येऊन जो रिचार्ज होऊन जातो माणूस, जी एनर्जी मिळते, जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा पुढच्या वर्ष एक वर्ष तुम्हाला चालवते. सुधाबाईंचं प्रेम तर आहेच, पण
एक एक सुधाबाईचा वर्कर हे एवढं मोठं हे जी सुधाबाई एवढी मोठी जी मंडळी चालवते एक एक माणूस म्हणजे तुम्हाला घ्यायला येणारा एअरपोर्टला ड्रायव्हर त्यापासून तर पूजा करणाऱ्या पुजाऱ्यापर्यंत एक आत्मीयतानी संबंध जोडलेले आहेत आणि हाच एक वेळ आहे की ते सगळ्यांना भेटी होतात सगळे मित्र एकत्र येतात आणि देवीचा आशीर्वाद पाहून देवीला हीच मागतो की देवी जसं तू मला देत आलेली आहे भरभरून जसं माझ्या मित्रांना देत आलेली आहे भरभरून तसं या देशाला दे भरभरून कारण मागचा चार वर्षाचा काळ अतिशय संकटमय गेलेला आहे आणि आता कुणीतरी देवीनी खरोखर आशीर्वाद द्यायला हवा कोणी का असं सत्तेमध्ये पण समृद्धी असावी सुख शांती असावी एजिटेशन्स नको भांडणं नको महागाई थोडी कमी असावी गोरगरिबांना दोन टाईम जेवण मिळावं हीच या देवीच्या पुढे सांगणं घालतो प्रत्येक वर्षी यावर्षी सुद्धा घालतोय मला विश्वास आहे देवी पावेल. शिवायनगरच्या या उत्सवामध्ये दररोज असंख्य सेलिब्रिटी देखील हजेरी लावत असतात. श्री प्रसाद कांबळी, श्री सतीश पुळेकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, तृप्ती भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला हजेरी लावली. मला वाटतं आता 22 वर्ष झाली की आम्ही शिवाईनगरच्या याला नवरात्रोत्सवाला येतो. बाई काकाच्यासाठी काकींसाठी आम्ही सगळी फॅमिली येतो. वाटतं 22 वर्षात प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्याला नवीन पद्धतीने एक ऊर्जा देणारा नवरात्रोत्सव आपल्या घरचा जसं आम्ही भद्रकालीला जातो तसं शिवाई देवीला येतो आम्ही या शिवाईनगरला. मला वाटतं प्रत्येक वेळी येऊन एक काहीतरी नवीन घेऊन जातो. सो आल्यावरती बरं वाटतं सगळंच घरचं आहे त्याच्यामुळे असं काही म्हणजे मी कुठेतरी बाहेर येतो आहे असं कधी वाटत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने मला वाटतं भूषण रॉड्रिक्सचं प्रत्येक वेळी आर्ट डिरेक्शन असतं, मूर्ती वेगळी असते, त्याच्या डोळ्याचं एक कलाकुसर वेगळी असते. ती नवरात्रीमध्ये वेगळ्या पद्धतीने देवी एक दर्शन घ्यायला जेव्हा आपण येतो तेव्हा वाटतं आणि मला वाटतं सगळेच आपले कार्यकर्ते आणि सगळे घरचेच लोक आहेत. सो घरी आल्यासारखं वाटतं. काय नेहमीसारखाच आनंद होतो. कधी एकदा देवीचं दर्शन घेतो असं होतं. आम्ही दोघंजण गेले कित्येक वर्ष येतो आणि इकडे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं नेहमी. एक तर भाईंमुळे आहेच, भाई आमचे चांगले मित्र आहेतच, वादच नाही आहे. आणि शिवाय ज्या पद्धतीचं डेकोरेशन असतं, मूर्ती असते, इतकं ती इतकं लाईव्ह असतं आणि ते वेगळंच स्टेज असतं त्या मूर्तीला. आणि असं वाटतं कधी एकदा जाऊन ती बघतो असं होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही उभयता आलेलो आहोत तिकडे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत ती शक्ती देते तोपर्यंत येत राहणारच आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई शहरामध्ये हजारो ठिकाणी नवरात्राचे कार्यक्रम होत आहेत, गरब्याचे कार्यक्रम होत आहेत. पण शिवाईनगरमधल्या सुधाबाईंच्या या देवीच्या संदर्भातलं जे पावित्र्य आहे आणि श्रद्धास्थान म्हणून लोक इथे येतात. बऱ्याच ठिकाणी करमणुकी करता म्हणा किंवा एक शोबाजी करता असेच लोक जाताना दिसतात. परंतु या ठिकाणी खरोखरच लोक पावणारी देवी म्हणून भक्तिभावाने येतात आणि त्या भक्तिभावाचं दर्शन घेताना आपलंही हृदय उचंबळून येतं आणि आपल्यालाही असं वाटतं की जगामध्ये काही जीवनमूल्य किंवा श्रद्धा या गोष्टींना जर स्थान असेल तर ते या ठिकाणी आहे. त्यामुळे या पटांगणाचं एरवी पटांगणाचं असलेलं स्वरूप एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये या दिवसामध्ये रूपांतरित झालेलं आम्ही पाहतो आणि ही सारी किमया या सुधाबाईंची आहे. दरवर्षी काही ना काही वेगळेपणा सुधाबाईंच्या या नवरात्रीच्या डेकोरेशनमध्ये असतो. यंदाही तसंच त्याप्रमाणे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं, नेत्रसुखद आणि तरी या सगळ्या परिसराचं पावित्र्य अधिक वाढवणारं असं हे मला डेकोरेशन या ठिकाणी वाटलं. आणि त्याबद्दल ज्यांनी हे सगळं कलाकृती निर्माण केली त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. देवीची मूर्ती ठाण्यामध्ये असं झालेलं आहे की देवीची मूर्तीचा एक साचा बनलेला आहे. एक विशिष्ट प्रकारची मूर्ती म्हणजेच देवीची मूर्ती अशा तऱ्हेचं थोडंसं एक समज इथे आहे. तर असं दिसलं की यावेळेला या ठिकाणी बघत असताना देवीचा एक वेगळा चेहरा, वेगळं स्वरूप हे या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हे वैशिष्ट्य मला प्रथमदर्शीने आल्याला लक्षात आलं की देवीचा चेहरा किंवा मुखवटा जो आहे तो अगदी वेगळ्या प्रकारचा आहे आणि अधिक मातृत्व किंवा वात्सल्य आपण ज्याला म्हणतो त्यांनी भरलेला असा हा चेहरा आहे आणि त्यामुळे खास वाटलं. तृप्त
तृप्ती भोईर यांचा माझा अगडबम हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. या चित्रपटाविषयी देखील यावेळेस तृप्ती भोईर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अगडबम चित्रपट साधारणपणे 4 ते 5 वर्षापूर्वी आला आणि त्याच्यानंतर तो चित्रपट खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिट झाला होता. मराठीमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मेकअपचा वापर केला गेला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या आणि या चित्रपटातल्या मेन लीड तृप्ती भोईर आत्ता आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा त्या माझा अगडबम नावाचा चित्रपट घेऊन आलेला आहात. सर्वप्रथम देवीच्या या मंडपामध्ये आपलं स्वागत. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. पुन्हा एकदा एक नवीन सिनेमा तुम्ही घेऊन आलेला आहात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगडबम आहात, काय सांगाल? मी माझा अगडबम हा सिनेमा आता घेऊन आली आहे आणि ते फक्त म्हणजे फक्त जे आपलं ऑडियन्स दात आहे त्यांच्या फरमाईशीमुळेच घेऊन आली आहे. कारण का अगडबम हा हिट झाला आणि हिट झाल्यानंतर मला कळलं की माझ्या ऑडियन्सला अजून नाजुकाचे लटके झटके ठुमकणं पडणं सगळं बघायचं आहे आणि दॅट्स वाय आय मेड माझा अगडबम. आणि माझा अगडबम हा सिनेमा 26 ऑक्टोबरला रिलीज होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. या चित्रपटामध्ये हिरोईन एवढाच महत्त्वाचा पार्ट होता तो या चित्रपटाच्या मेकअपचा. या चित्रपटाचे मेकअपमन अनिल दादा आणि रेणू मॅडम हे दोघंही आत्ता आपल्यावर आहेत. काय आव्हानं होती तुम्हाला या मेकअपसाठीचे? यावेळी खूप मोठं आव्हान होतं कारण की आम्ही पूर्ण मटेरियल चेंज करून होल बॉडी प्रत्येक केलं होतं आणि यासोबत असंही नाही की यांचे बॉडी डबल असू दे, यांचे वेगळेवेगळे लुक्स असू दे. यांच्या या मूवीमध्ये आम्ही खूप लुक्स केले आहेत, परत ते वजन बॉडीचं एवढं ते करायचं कमी करायचं खूप खूप होतं. म्हणजे 6 महिने लागले आम्हाला हे सगळं करायला ऑलमोस्ट. काही स्पेशल टेक्निक्स वापरले होते या संपूर्ण मेकअपसाठी तुम्ही? थोडं वेगळंच वापरलं मी, म्हणजे इंडिया हिंदुस्थानात एवढं तुमच्यासारखं टेक्निक कोणी वापरलेलं नाही अजून. आणि कपड्यांनी कवर केले जाड, यात सगळं ओपन बॉडी. पुन्हा एकदा तुम्ही माझा अगडबम घेऊन आलेला आहात, काय सांगाल आता नवीन चित्रपटामध्ये काय नवीन बघायला मिळणार आहे? खूप नवीन आहे. असं समजा की दिवाळीच्या आधी 2 आठवड्याआधी सिनेमा रिलीज होतोय. दिवाळीची बंपर प्राईज भेट मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. अगडबममध्ये मी 250 किलोची होते आणि बाईचं लग्न झालं की जरा तिला लग्न मानवतं तर जास्त नाही, माझं फक्त 50 किलो वजन वाढलेलं आहे. आणखी फक्त 50 किलो आणि आता मी 300 किलोची आहे. मी एवढं असताना मला एवढा त्रास होतो, तुम्ही 300 किलो असताना? 300 किलोची आहे. पण खरं सांगायचं तर त्या मेकअपचं वजन जे मी घालते त्या मेकअपचं वजन जवळजवळ 35-40 किलोच्या आसपास येतं, जे मी खांद्यावर घेऊन 12-12 तास काम केलं, ज्याला 5 तास मेकअपला लागले. पण या आपण सिनेमामध्ये बद्दल बोलूया. या सिनेमामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सुबोध भावे हे विनोदी भूमिकेमध्ये पाहायला मिळणार, म्हणजे ही म्हणजे तुमच्यासाठी असलेली एक उत्तम भेट आहे. तो पण बायोपिक आहे की काय? नो, इट्स नॉट बायोपिक. असं समजा की ते धमाल कॉमेडी आहे आणि एक फॅमिली ड्रामा. सुबोध भावे आहे म्हणून विचारलं बायोपिक आहे का? नाही नाही, असं काय म्हणते, असं नाही करायचं. हे तो खूप सुंदर नट आहे आणि मे बी ते सतत बायोपिक करत असतात आणि हा एक ब्रेक आहे आणि त्यांच्या असं म्हणतात ना एक कॉमेडी आर्टिस्ट या करिअरचं एक नवीन पाऊल आहे त्यांच्यासाठी. प्लस या सिनेमामध्ये WWE WWF 3 खरे रेसलर्स या सिनेमामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे द ग्रेट खली यांनी आम्हाला पुरवलेले आहेत आणि तुम्हाला खरा सुमो पाहायला मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमची जी लाडकी अगडबम नाजूक आहे ती तुम्हाला रेसलिंग करताना पाहायला मिळणार आहे. हे सगळं नवीन आहे आणि ह्याच्यापेक्षा बरंच काही आहे ते मी आता सांगणार नाही आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या 18 ऑक्टोबरला राईट, 26 ऑक्टोबरला अगडबम माझा अगडबम रिलीज होतो आहे. या सगळ्या टीमला पुन्हा एकदा आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. अनेक नवोदित अभिनेत्यांसाठी त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेत्यांसाठी देखील शिवाईनगरचा हा मंच हा खऱ्या अर्थाने एक आपल्या घरचा मंच आहे, त्यामुळे ते देखील या ठिकाणी आवर्जून भेट देतात, हजेरी लावतात. सर्वप्रथम नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सर्व आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांना खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू देत आणि सगळेजण आनंदी राहू देत हीच ईश्वरचरणी आणि आपल्या अंबामातेच्या चरणी प्रार्थना. दरवर्षी शिवाईनगरच्या नवरात्रोत्सवासाठी येत असते मी, म्हणजे ह्या नवरात्रीची वाट बघत असते मी की हे वर्ष संपल्यावर पुढचं वर्ष कधी येतं आहे आणि सुधाबाईंकडे आम्ही कधी जातो आहे.
नेहमीप्रमाणेच भाईंचा उत्साह, सगळ्याच कार्यकर्त्यांचा उत्साह आणि देवीचं अप्रतिमच आहे, जागृत देवस्थान आहे, त्याच्यामुळे इथे येऊन काही मागितलं तर ते पूर्ण होतं। आणि आत्ताच मला विचारलं की मी इतका वेळ देवीकडे काय मागत होते, तर सध्या जे काही चाललेलं आहे आरोप प्रत्यारोप, सध्या सगळ्या स्त्रिया 10-10 वर्षानंतर जाग्या झालेल्या आहेत, तर ते आपण कितपत 10 वर्षानंतर जागं झालेलं योग्य आहे किंवा एखाद्यावर आपण जे आरोप करतो आहे, तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। खरंच ही गोष्ट घडली आहे का? आणि सगळ्यात पडणारा प्रश्न मला असं, म्हणून मी आता देवीला हेच विचारत होते की 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर बायका जाग्या कशा होतात, त्यावेळी का त्यांना पटकन लक्षात येत नाही, किंवा डिरेक्टर असतात तिथे, बाकीचा ऑडियन्स असतो, प्रेक्षक असतात, अख्खं युनिट असतं शूट करत असताना, तर त्यावेळेला कसं कुणाच्या लक्षात येत नाही। आणि बरं, एक झाल्यानंतर आता अजून कोणीतरी असं बरंच चाललं आहे, तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। आणि आपल्याकडे कायद्यात खूप बदल व्हायला हवा आहे असं मनापासून वाटते। ते झालं तर हे जे चाललेलं आहे आरोप प्रत्यारोप, एखाद्याचं नाव बदनाम करणं म्हणा किंवा काही, मग कुणी असू दे, पुरुष असू दे, बाई असू दे, कुणीही असू दे, तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे असं देवीकडे मी प्रार्थना केलेली आहे। आणि छान सगळ्यांचं आयुष्य शांतपणाने जाऊ दे, जे आत्ता दगदगीचं आयुष्य चाललेलं आहे, धापळीचं आयुष्य चाललेलं आहे, शांतता कुणालाच नाही आहे, खूप चढाओढ चाललेली आहे, तर हे कुठेतरी थांबून सगळ्यांनी शांततेने जगावं, सगळ्यांना सुखाने जगता यावं। आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला, कारण ती आदिशक्ती आहे म्हणून मी तिला म्हटले की प्रत्येकालाच जी शक्ती तुझ्याकडे आहे ती प्रत्येकाला ती शक्ती दे, येणाऱ्या प्रत्येक संकटांवर अडीअडचणींवर मात करण्याची शक्ती दे आणि त्यातून मार्ग काढण्याची शक्ती दे। कारण काही वेळेला असं होतं की आपण एखादा प्रश्न उचलतो आणि तो तिथेच थांबतो, त्याच्यापुढे काहीच घडलं जात नाही आहे, तर ते तरी घडावं अशी शक्ती दे सगळ्यांना, अशी मी देवीकडे प्रार्थना केली आहे। आणि पुन्हा एकदा येणाऱ्या दसऱ्याच्या, दिवाळीच्या मायबाप रसिक प्रेक्षकांना खूप 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 शुभेच्छा। राजीव प्रसाद, मी माझं ॲक्च्युली दुसरं वर्ष इथे यायचं आणि थँक्स टू एव्हरीबडी फॉर इन्व्हायटिंग मी। खूप छान वाटतं इथे आल्यावर, खूपच प्रसन्न वाटतं आहे मला, कारण आम्ही पहिल्यांदा ॲक्च्युली मी ढोल वाजवला आहे आणि खरंच खूप एक्साइटिंग, ॲक्च्युली माझा आवाजही गेला बिकॉज ऑफ दॅट। आणि दी एनर्जी अँड दी एक्साइटमेंट हिअर इज अमेझिंग, खूप छान वातावरण आहे इथे, खूप प्रसन्न वाटतं आहे। आणि आय होप यावर्षी जशी मी आले आणि एन्जॉय केलं, तसंच अनेक वर्ष पुढे पण मी येईन आणि एन्जॉय करत राहील। थँक्यू। शिवाईनगरच्या उत्सवाची आज 8वी माळ आहे। दसऱ्याच्या दिवशी देवीचं विसर्जन होणार आहे, मात्र देवी आपल्या घरीच परत जात असताना मनामध्ये असंख्य प्रकारच्या आठवणी जागव्यात त्या ठेवणार, यात अजिबात शंका नाही। अमुची आई, हे रूप देवीच, हे शक्तीच, हे रूप भक्तीच, शिवाई देवीच, जगदंबे महालक्ष्मी दे आभातान, सर्वदा वाढो या देशाची शान, अभिमानाने गाऊ आई तुझे गान, हे देवी शिवाई, हे अमुची आई, 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 हे देवी।